Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Nysa. Happy birthday to you. Oh, konacha birthday. Ah, Nysa's birthday aaj. Aaj Nysa's birthday ka. Nysa, काय करते तू? बाबा कुठे Nysa's? Nysa's बाबा कुठे? सो सकाळपासून तर आम्ही काही केलं नाही, आमचं नॉर्मल रुटीन चाललंय. कारण सनी नाही आहे, आई मी आणि Nysa's आहोत. आणि Nysa's सकाळचा टाईम म्हणजे झोपण्याचा असतो. मग ती फुल झोपून वगैरे झालेलं आहे तिचं. आता संध्याकाळचे वाजलेत 6. सो वी आर वेटिंग फॉर हर बाबा. फर्स्ट एवढा लवकर नाही येणार आहे, तो 8:30 येतो. बट मग त्याच्यानंतर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन ठेवणार आहोत. मी खूप एक्सायटेड आहे, बिकॉज आज इज अ बर्थडे आहे, उद्या फादर्स डे. खूप सुपर एक्सायटेड आहे मी. सेलिब्रेशन जेव्हा मी व्लॉगिंग स्टार्ट केलं, मी नेहमी विचार करायचे, अरे आता तर आपण घरात आहोत, काय दाखवण्यासारखं काहीच नाही आहे, काय दाखवणार, तेच थोडी रुटीन दाखवणार. बट काही ना काहीतरी येत आहेत. मग ते काही असं छोटं सेलिब्रेशनसुद्धा येत आहे आणि मी खूप एन्जॉय करते. तेच मी तुमच्यापर्यंत पोचवते, ह्यात मला जास्त आनंद आहे. जसं मी बोलली, छोटंसं सेलिब्रेशन ठेवलंय म्हणजे जे आम्ही दर मंथला करतो. तुम्ही तर ऑफकोर्स बघितलं असेल, ज्यांनी माझे आधीपासून व्लॉग्स बघितले त्यांना तर माहितीच असेल की आम्ही कसं सेलिब्रेट करतो. सो जाण्याच्या आधी तिचे बाबा मस्त मेनू वगैरे प्लॅन करून गेलेत. मला सांगितले की हे कर, आपण मस्तपैकी एन्जॉय करूया. हाय. ओ दिन चिक दिन चिक दिन चिक दिन दिन चिक दिन चिक दिन चिक दिन चिक दिन चिक. आता ना तिला खरंच खूप समजायला लागलंय. जसं आपण जवळ जातो ना, ती लगेच तिचे आर्म्स असे करते, म्हणजे तुम्ही मला घ्या असं तिचं असतं. आज सोन्याचा बर्थडे. काय आज बर्थडे Nysa's? मला बिलीवच नाही होत की 7 months झालेत. ऑफकोर्स मी हे लास्ट टाइम पण बोललेली, जेव्हा 6 months झालेले. बट जसं जसं एक एक महिना ती मोठी होत चालली आहे ना, मला खरंच विश्वास नाही होत आहे की एवढा फटाफट टाईम जातोय. म्हणजे बोलता बोलता ती 1 वर्षाची पण होईल. आणि ट्रस्ट मी, आम्ही दोघंसुद्धा बिंग अ पॅरेंट, आम्ही हे सगळं काही खूप एन्जॉय करतोय. मग ते काही असो, इवन ती रात्री आम्हाला जागवत असेल ते सुद्धा, कारण हेच छोटे छोटे मोमेंट्स आहेत जे नंतर पुढे जाऊन कदाचित खूप लक्षात येतील. हे काय पूर्ण लाईफ टाईम नाही आपल्या बरोबर राहणार आहे. ती जशी मोठी होईल, ती कदाचित बोलेल की मी एकटी झोपते, मी तुमच्याबरोबर झोपणार नाही. मग तेव्हा आम्ही हे कुठे ना कुठेतरी नक्की मिस करू. म्हणून आम्ही दोघं पण इरिटेट होत नाही जर ती जागी असेल तरी. इट्स ओके, आम्ही कशात तरी बिझी राहतो. आणि आम्ही हे फेज खूप एन्जॉय करतो, खूप सारं एन्जॉय करतो. हा पूर्ण मंथ मस्त होता. सो Nysa's मध्ये खूप बदल आला आहे. आणि अजून एक गोष्ट, हा व्लॉग ऑफकोर्स तुम्हाला 1 दिवस नंतर मिळणार आहे. सो थँक्यू सो मच. खूप लोकांनी Nysa's ला विश केलं आहे. खूप लोकांना तर आधीच माहिती होतं की Nysa's बर्थडे आहे. सो वी आर रिअली ब्लेस्ड टू हॅव यू पीपल इन अवर लाईफ. मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच एवढे सारे विशेस पाठवण्यासाठी Nysa's साठी. हे ना Nysa's, से थँक यू टू एव्हरी वन. थँक्यू, से थँक्यू. कुठे चालली. माझं प्रिपेरेशन चालू झालंय. खूप लेट आहे मी आता ऍक्च्युली, कारण 9:15 वाजलेत. हे मी पिझ्झासाठी केलं आहे. हे आहे ते त्या दिवशी जे मी कटोरी ब्रेड पिझ्झा केलं, हे त्याच्यासाठी आहे. आणि ह्यात काय नाही, कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम, गाजर, सेम इकडे. हे फक्त मोठं कापलं आहे मी, आणि हे छोटं कापलं आहे.
आणि दुसरं काय ना, आणि इथे आलं लसूण मिरची आता मी टाकलं, ऑलरेडी टाकलं, आणि मला अचानक आठवलं की मी तुम्हाला सुद्धा दाखवते, कारण मी जी आधी दाखवलेली माझ्या ब्लॉग्सच्या आधी जी रेसिपी दाखवलेली पिझ्झाची ती वेगळी होती, पण जी आम्ही लहानपणापासून खात आलो, जो जी रेसिपी आम्ही लहानपणापासून खातो पिझ्झाची, ती मी आज करणार आहे इन्स्टंट फटाफट, काय वेळ नाही लागणार. सो ह्यात मी आता तेलावर टाकलं आहे आलं, लसूण, मिरची, आणि त्यात मी ह्या सगळ्या भाज्या टाकणार आहे, थोडीशी मीठ, थोडंसं मीठ टाकणार आहे. किचन किंग, सॉरी, किचन किंग मसाला नाही, आपलं हे मॅजिक मसाला तो टाकणार आहे. तुमच्याकडे सोया सॉस असेल तर सोया सॉस टाकू शकतात, आणि चिली सॉस, अँड देन युअर बॅटर इज रेडी. आणि मग त्याच्यानंतर हे फक्त तुम्हाला ब्रेडवरती स्प्रेड करायचं आहे. आणि ब्रेड वगैरे पण मी बाहेरनं आणलं आहे, मी काही घरी वगैरे नाही बनवणार आहे. सो हे फक्त ब्रेडवर स्प्रेड करायचं, वरती चीज टाकायचं, आणि दॅन इज रेडी. आणि ब्रेड पिझ्झा कटोरीचं तुम्हाला रेसिपी माहितीच आहे. केक बनवायचं आहे, इथे रगडा ठेवला आहे, तर ॲक्च्युली खूप कमी आहे म्हणून मी बटाटे उकडले आहेत, आणि पुऱ्या, ते माझं पाणीपुरीचं तिखट पाणी रेडी आहे, आणि गोड पाणी पण युजली घरी बनवते, पण सनीनी यावेळेस रेडीमेड आणलं आहे, आणि टेस्टही लागत होतं, म्हणजे मी टेस्ट केलं म्हणून चांगलं लागतं आहे. हे रगडा कमी होता म्हणून आय डोंट नो आज माझ्या त्या रगड्याचा कलर असं का झालं आहे. आणि बटाटा थोडं मी उकडलं आहे, हे ते ब्रेड पिझ्झा कटोरीसाठी स्टफिंग, हे पिझ्झासाठी बॅटर, आणि हे मी ते ब्रेड बोल ह्याच्यात टाकून ठेवलं, अँड सी इवन द केक इज रेडी. थोडंसं डाऊटफुल जातं आहे ह्यावेळेस, मला केकचा काय अंदाजच नाही आला आहे, लेट्स सी कसा लागतो आहे. अँड ऑल सेट, सनीनी फुल तयारी करून ठेवली आहे, ते इथे आम्ही बसवणार आहोत नायसाला. नायसा इज गेटिंग रेडी, आई तिला तयार करत आहे, तोपर्यंत मी हे सगळं काही रेडी करते टफट जेवीन, कारण आता खूप लेट झालं आहे, 10:15 झाले आहेत ऑलमोस्ट. आता मी ते पिझ्झा बेस घेतला आहे, खाली मी फक्त बटर लावलं आहे, वरती तुम्हाला जर बटर नाहीतर पिझ्झा स्प्रेड जे असतं ते, नाहीतर टोमॅटो सॉस काही लावू शकतात, पण मी नाही लावत युजली ते, मी फटाफट सगळं करते. आता ही हे जी भाजी आहे माझी, ती मी इथे ह्याच्यावर स्प्रेड करणार आहे, आणि ह्याच्यावर मग चीज टाकणार आहे, आणि मग नंतर चीज मेल्ट झालं की देन युअर पिझ्झा इज रेडी. हे खरंच एकदा हे मला ट्राय करून बघा, कारण आपण नेहमी ती कच्ची भाजी वगैरे ठेवतो, आय मीन पिझ्झाच्या वरती, पण हे थोडंसं असं मसाला करून खूप यम्मी लागतं, इवन तुमच्या मुलांना नक्की आवडेल हे. हिअर इज माय पिझ्झा रेडी. आता मी अजून एक बेस आहे तो ठेवणार आहे इथे, हे पण माझं रेडी आहे, यम यम, ऍडजस्ट होत आपले नसते, चांगले झाले. आणि कोल्ड कॉफी आमच्या दोघांची फेवरेट, मी करून ठेवले. माझ्याकडे ना हे सिलिकॉन काय म्हणतात आईस क्यूब्स आहेत, ते खूप कन्व्हिनियंट आहे. हे फक्त ह्यात टाकायचं, हे आपलं जे पण ज्यूस काही असेल ना ते थंड करतं, आणि परत नॉर्मल रूम टेम्परेचरला येतं, हे परत वॉश करायचं आणि परत फ्रीजमध्ये ठेवायचं. कारण कधी कधी कसं होतं, आपण जे आईस क्यूब्स जे टाकतो त्याने आपलं जे ज्यूस असतं त्याचं अक्क टेस्ट निघून जाते पाणी वितळल्यामुळे. सो हे खूप कन्व्हिनियंट आहे. आणि ऑफकोर्स हे टाकण्याच्या आधी तुम्ही पहिले वॉश करा, आणि पॉसिबल असेल तर आपलं प्यायचं पाणी असतं त्याने वॉश करा, कारण शेवटी जे फ्रीजमध्ये असतं ते किती बंद असेल तरी कधी कधी येऊनो ना बर्फालासुद्धा वास येतो. आता मी हे हात टाकणार आहे, म्हणजे इवन फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालेल. हे तुम्हाला अमेझॉनवर मिळेल, सो माझ्याकडे त्याची लिंक नाही आहे, तुम्ही सिलिकॉन आईस क्यूब्स म्हणून टाका,
इझिली हे काहीतरी आय गेस 12 नाही सॉरी 24 पॅकेट येतं हे 24 क्यूब्सचं पॅकेट येतं आणि खूप रिझनेबल कॉस्टला आहे पण खरंच खूप चांगलं आहे कारण अचानक कधी कोणी पाहुणे वगैरे आले तर आईस आपल्याकडे युजली खूप लोकांकडे आईस क्यूब्स नसतात सो हे खूप कन्व्हिनियंट आहे बाकीचं म्हणजे हे आम्ही आता सगळं मी रेडी करते आणि आम्ही फटाफट तयार होऊन येतो नायसा इज ऑलमोस्ट रेडी आईने तिला मस्त तयार केले आम्ही तिला तुम्हाला आत्ता नाही दाखवणार दाखवूच पण आत्ता नाही थोडंसं सस्पेन्स आणि काय नाही माझा आमचा छोटासा सेलिब्रेशन होणार आहे आज मी जो केक बनवला तो थोडासा आय डोंट नो थोडा फ्लफी नाही झालाय काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्याच्यात बट इट्स ओके माझी परी पिंकी पिंकी दिसते आली वा नायसा इज लुकिंग सो ब्युटिफुल हे ना छे बंदू का आलं बाबू तुला चला आता केक कापायचे आपल्याला मस्त मस्त केक बो आईने बो आज काय काय बनवलंय तू मोठी झाल्यावर खा ओके मस्त पिझ्झा छान ना मस्त मस्त बनवलंय आईनी आणि तुझी पण आईची फेवरेट तू मोठी झाल्यावर सगळं खाम तुला सगळं कळून देईल केक अरे वा बाबा मी मग काय ठेवलं तुझ्या क्यूट क्यूट ही नायसा इज लुकिंग सो क्यूट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू Happy birthday dear Naisa Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Naisa Happy birthday to you May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy 7-month birthday. Happy 7-month birthday. Happy birthday. आईला लावले मी ती उचलत नाही. अरे वा बाबांची परी किती सुंदर नॉटी गर्ल अरे नॉटी गर्ल अरे नॉटी गर्ल आई कुठे अरे वा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू Happy birthday, dear Naisa. Happy birthday to you. Ale ke kon khanal? Ye nokko khani. Kadal zale kado. Aiye. Kuch to gadbad hui chi. Ha? Aitri gadbad zale. Parwa se chhan zalo to. Parwa kay karela hai? Parwa mhanje ata zale khup dis. केक स्मॅश करते वेगळ्या तुम्हाला तिघांना थँक्यू आजी बोल